तालुक्यातील माऊली धांडी येथील चंद्रभागा नदीपात्रातून गेल्या कित्येक दिवसांपासून अवैधरित्या वाळू चोरटे हे वाळूचे उत्खनन करत असल्याची गुप्त माहिती दर्यापूर पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे दर्यापूर पोलिसांनी सापळा रचत मध्यरात्री 2 वाजता या सुमारात चंद्रभागा नदीपात्रात जाऊन हे दोन्ही ट्रॅक्टर वाळूचे उत्खनन करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने ट्रॅक्टरचा पाठलाग करत दोन्ही ट्रॅक्टर पकडले. त्या दरम्यान दोन्ही ट्रॅक्टरवरील चालक हे ट्रॅक्टर सोडून फरार झाले. नंतर पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर स्वतः चालवत दर्यापूरकडे घेऊन येत असताना शहरात बाहेरील साईनगर बसस्टॉपवर वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत असताना हे ट्रॅक्टर अडविले व पोलिसांसोबत बाचाबाची करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात मद्यपान करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने त्या वन कर्मचाऱ्यावर दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे व नंतर दोन्ही ट्रॅक्टर दर्यापूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. या ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळू वाहून आल्याने पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टरच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण आवटे, पोलीस उपनिरीक्षक नितनवरे, सिद्धू आठवले याच्या वतीने करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांचे धाबे चांगले जाणले आहे. अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.